पुढची बातमी ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय महाजनादेश यात्रा कराडमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उदयनराजे भोसले यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती भाजपची महाजनादेश यात्रा कराड मध्ये दाखल झाली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित देशमुख यांचं पक्षात स्वागत केलं सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता विधान परिषदेचे माजी सभापती आणि सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती तेव्हापासून सत्यजित यांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू होते दरम्यान राजीनामा दिल्यानंतर सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका केली आहे स्वार्थावर उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादीची शक्लं उडायला लागली आहेत शरद पवारांनी शिवाजीराव देशमुख साहेबांवर अन्याय केला त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले अशी टीका सत्यजित देशमुख यांनी भाजप प्रवेशापूर्वी केली